जय हिंद मित्रांनो, आज ड्युटीचा शेड्यूल संपून संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत। तर आम्ही खूप जवळचा मित्र आमचा जो आहे प्रमोद चव्हाण म्हणून, तो सांगली पोलीस दलामध्येच कार्यरत आहे आणि तो त्याच्या खूप मेहनतीने आणि जिद्दीच्या जोरावरती PSI ची जी एग्जाम आहे त्यामध्ये तो पास झालेला आहे आणि त्याचबरोबर जे नाशिकला PSI चं ट्रेनिंग सेंटर आहे तिथं तो ट्रेनिंग पूर्ण करून आलेला आहे। काही जवळचे मित्र आहेत, आम्ही त्याच्याही जवळचे आहेत, तोही आमच्या जवळचा आहे, त्याला भेटायला आम्ही सांगलीतनं चाललेलो आहे। हा क्षण खूप चांगला आहे की बाबा आपल्यातलं कोणीतरी मित्र आहे तो PSI ची परीक्षा पास झालेला आहे। खूप आपुलकीनं त्यानं आम्हाला बोललेलं आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, तिथंही मी गेल्यानंतर जे मुवमेंट असणार आहे ते नक्की दाखवतो। माझ्यासोबत रोहित आहे आणि हा पण माझा मित्रच आहे, सांगली पोलीस दलातच आहेत दोघंही। थोडी लाजत आहेत पण ठीक आहे, सवय नसल्यामुळे होत आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, एक अनुभव तुम्हाला समजेल की कॉन्स्टेबल दादा बोला की शून्यातून विश्व निर्माण करणारा जो माणूस आहे, आपण आपल्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर काही कुठपर्यंत पुढे जाऊ पोहोचू शकतो त्याची ही संघर्ष कथा आपण इथून पुढे ऐकणार आहोत, जाणून घेणार आहोत आणि हा आपला प्रवास असेच चालू राहणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच इन्स्पायर करू शकतो, जे कधी काळी पोलीस भरती करत असतील किंवा करतायत, जे लोक अपयश आल्यामुळे खचलेले आहेत त्या लोकांना खरंच इन्स्पायर करण्यासारखा हा व्हिडिओ असू शकतो। तुम्ही नक्की व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक करा। चालूया आता प्रमोदच्या घरी, बघूया तिथलं काय काय नियोजन आहे, आम्हाला काही माहीत नाही आहे पण प्रत्येक जण वेळ काढून आलेला आहे आणि तिघही चाललोय। तर व्हिडिओ पूर्ण बघा आमच्या भावाचा, चला बघूयात। महाराजांचा तुम्ही पुतळा बघू शकता, भाऊ किती कष्टानं PSI झाला बघा, रस्ताच राहायगा गावात, अशा गावातनच मुलं चांगल्या स्टेजवरती जातात, चांगले पोस्ट मिळवतात, आई वडिलांच्या कष्टाचं सोनं करतात। रस्ता एवढा खराब आहे, दिसतोय का नाही माहीत नाही, पण बघा, बघण्याचा प्रयत्न करा। तर फायनली मित्रांनो आपण आले आटपाडीमध्ये, छोटंसं गाव आहे आटपाडी रोडला तासगावच्या पुढे। कुठलं गाव? बिरणवाडी म्हणून। हाच तो आमचा मित्र जवळचा, जो आता अधिकारी झालाय, PSI झालाय आणि खूप कष्टामधून खूप मेहनत घेऊन PSI झालेला आहे। थोडीशी त्याचे मनोगत आपण विचारणार आहे की त्याची जर्नी कशी होती, काय होती, काय वाटलं त्याला आणि आता इथं येऊन त्याच्यात थोडाही बदल झालेला नाही आमच्या बाबतीत, किंवा आता अधिकारी झालोय आणि चेंजेस अजिबात नाही आहेत, जसा मित्र पहिला होता तसाच आत्ता पण आहे। भावा, आज एक वर्षानंतर तू एक अधिकारी म्हणून कार्यरत होणार आहेस, जी पहिल्याची जर्नी होती तुझी आणि आत्ताची जर्नी, यामध्ये काय फरक वाटतोय आणि काय सांगशील तू हे नवीन पिढीसाठी? एवढंच सांगेन की माझा प्रवास हा पॅरागॉनच्या 45 रुपयाच्या स्लीपरपासून 10 शूजच्या रॅकपर्यंतचा प्रवास खूप कठीण होता आणि तो प्रवास करायला सातत्य, मेहनत, जिद्द, चिकाटी आणि प्रवासामध्ये सातत्य नेहमी ठेवल्यामुळे हा प्रवास शक्य झाला। आणि असल्या मित्रांची नेहमी साथ सोडू नका, की नेहमी तुम्हाला प्रोत्साहित करतील, नेहमी पॉझिटिव्ह थॉट ठेवतील, पॉझिटिव्ह वातावरणात राहा
आणि हा महेशनं तर मला नेहमीच पॉझिटिव्ह थॉट दिलेले आहेत. जेव्हा निगेटिव्ह माणूस होतो, डिप्रेशनमध्ये जातो, एक्झाममध्ये एखाद्या मार्कानं राहतो, तो विषय सोडून अशा हसतमुख नेहमी असणाऱ्या मित्रासोबत असल्यामुळं हे साध्य झालं मी म्हणेन. ह्यात ह्याची सगळी मेहनत आहे, बाकी आमचं काही नाही. आम्ही मित्र आहेत ते मित्रांमध्ये चालत असतं. एक गोष्ट नक्की दाखवेन तुम्हाला, ही मिळवण्यासाठी खूप कष्ट लागतं. आणि माय स्क्वॉड, हा स्क्वॉड आहे. यामध्ये आता थोडंसं तुम्हाला दिसत असलं तर बघू शकता तुम्ही. आणि या इथं त्याची वर्गी आहे. तर ही गोष्ट मिळवायला खूप कष्ट लागतात, डेडिकेशन लागतं, संयम लागतो. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हाच होता की बाबा नवीन मुलं जे खचून जातात एक दोन प्रयत्नानंतर, तर ते न होता असं शून्यातनं वर आलेला माणूस चौथ्या प्रयत्नात झालाय. आणि हे मित्र माझे आमचे मित्र जर इकडे तिकडे बघायला लागलेत, लाजा लागलेत, पण ते कष्ट करूनच त्यांनी वर्दी मिळवलेली आहे. जर इकडे या परत सगळे इकडे अजून एक सांगेन, अडचणीच्या काळात सोबत कोणी राहत नाही, असेच मित्र असतात अडचणीच्या काळात, नेहमी सपोर्ट करतात सकाळी. आणि सगळं झाल्यानंतर मग हे असं आनंदाच्या क्षणाला एवढी लोक येतात. मी फुलं दाखव, तुम्ही बघू शकता हे सगळे मित्र आहेत आपले. आम्ही दिवसभर ड्युटी करून फक्त या व्यक्तीसाठी आलोय. ह्याच्या मागचं हेच कारण आहे की कोणीतरी जवळचे मित्र असतात त्यांच्यासाठी सगळं माप असतं. आता सकाळी सगळी ड्युटी वगैरे करून आले, हा व्यक्ती पण अनपेक्षित धक्का या माणसाला दिला आहे. हा, तर असे काही मुमेंट असतात. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की शून्यातनं सगळ्या गोष्टी निर्माण होतात, फक्त तुमच्या जिद्द असली पाहिजे. आमच्या भावाला भेटायला आले, भेटलोय युनिफॉर्म वगैरे कोल्हापूरला जिथं पोस्टिंग होती तिथं भेटायला येशील अपेक्षा करतो. आता तर आहे असा आहे आमच्यासारखाच, आता पुढं कसं होते काय होणार, काय बदल नाही होणार. तर चला, व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा. जाता जाता शेवटच्या मुमेंटला फोटो आणि ज्यांनी ज्या गोष्टी ह्यांनी मिळवलेल्या आहेत ती गोष्ट तुम्हाला नक्की दाखवतो. बघा अभिनंदन बाबा तुझं असंच लवकर इन्चार्ज होत आम्हाला.